साठी जोरदार टाळी आणि वाजू। संत शिवमुद्रासाठी वरती आकाशात बघा। शिवमुद्राच्या जबरदस्त वादनासाठी जरा जोरदार टाळ्या। गोपाल कृष्ण महाराज की, बाके बिहारी लाल की, छत्रपती शिवाजी महाराज की। आपल्याकडे 35 गणेश मंडळांचे विविध पदाधिकारी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, पण आपल्याला एक विनंती आहे, कृपया प्रत्येक मंडळाच्या फक्त 2 पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे। मंचावरती प्रत्येक गणेश मंडळाचे 2 पदाधिकारी उपस्थित राहण्याची विनंती आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजे आपली पुण्यनगरी पुणे, आणि पुण्याच्या आधुनिक सांस्कृतिक जडणघडणीमध्ये महत्वाचा सहभाग असणारे पुरीत पालन ग्रुपचे अध्यक्ष पुरीत दादा पालन यांच्या प्रयत्नातून पुण्यातील 35 गणेश मंडळांनी एकत्र येऊन या अभूतपूर्व दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं या दहीहंडी उत्सवाला 4 चांद लागलेले आहेत। त्याचबरोबर शिवमुद्रा या ढोलताशा पथकाच्या अप्रतिम वादनानं आपल्यामध्ये नवा उत्साह संचारलेला आहे। हे या दहीहंडी उत्सवातील शेवटचं वादन, आणि त्यानंतर विविध गोविंद पथकांच्या सलामीला सुरुवात होणार आहे। शेवटचे 10 मिनिटं आहेत शिवमुद्रासाठी, शेवटचे 10 मिनिटं। नव्या कसरतीचा नजराणा शिवमुद्राकडून। आप सभी से रिक्वेस्ट है कि थोड़ा साइड प्ले होने। कृपया पोलिसांच्या
गाडीला जागा करून द्यावी, विनंती आहे. थांबा जरा शिवमुद्रा, शिवमुद्रा थांबा, शिवमुद्रा थांबा. पोलिसांच्या गाडीला कृपया जागा करून द्यावी. पोलीस प्रशासन पुणे यांचं देखील विशेष धन्यवाद. संपूर्ण उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अगदी कालपासून पोलीस प्रशासनाची असणारी जय्यत तयारी, त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद. कृपया सहकार्य करा, पोलिसांच्या व्हॅनला सहकार्य करा, कृपया त्यांना जागा द्या. आणि नंतर शेवटचे 8 मिनिट शिवमुद्रा आपल्याकडे असतील, त्यानंतर कृपया आपण आपलं वादन थांबवावं. म्हणजे या अभूतपूर्व जयंतीच्या निमित्तानं आलेल्या गोविंद पथकांच्या सलामीला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आयोजक पोलीस दादा बालक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. शिवमुद्रा आपण वादनाला सुरुवात करावी, विनंती आपल्याला.
मनापासून धन्यवाद।